गावाकडच्या रेसिपीज बाय पल्लवी सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी पल्लवी। गावाकडच्या रेसिपीज बाय पल्लवीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत चकोल्या किंवा वरणफळ। तर ही वरणफळ आपण चुलीवर बनवणार आहोत आणि गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात। तर त्यासाठी इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, जिरं मोहरी फोडणीसाठी, थोडंसं मीठ आणि हळद। तर सर्वात अगोदर आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं व आल्याचं वाटण करून घेणार आहोत। तर इथे आपल्याला चकोल्या बनवण्यासाठी किंवा वरणफळं बनवण्यासाठी कणिक लागते। तर कणिक आपण नॉर्मली ज्या चपातीसाठी जशी कणिक बनवतो तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण फोडणी देऊन घेऊयात। तर फोडणीसाठी इथे मी एक कढई चुलीवरती गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतरच त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। जर तुम्ही थंड तेलात जिरं मोहरी घातली तर ती व्यवस्थित तडतडत नाही किंवा व्यवस्थित भाजली जात नाही। जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी, तर ते तुकडे घालून घ्यायचे आहेत। या तुकड्यामुळे आपल्या चकोल्याला छान असा एक वेगळा फ्लेवर येतो। लसणाचा कलर थोडासा बदलला, ब्राऊन असा झाला की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ताही तेलामध्ये छान असं तळसून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये जे आपण खलबत्यामध्ये वाटण करून घेतलं होतं, खोबरं, लसूण, कोथिंबीर व आल्याचं, ते घालून घ्यायचं आहे। आणि हे वाटणही आपल्याला तेलात खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, कारण खोबऱ्याचं कच्चंपण जाईपर्यंत छान असं तेलात हे तळसून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे थोडासा खोबऱ्याचा कलर बदललेला आहे, व्यवस्थित असं भाजलेलं आहे खोबरं। त्यामध्ये आता 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद ही तेलामध्ये छान परतायची आहे। हळद परतल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण आता यामध्ये मुगाची डाळ घालणार आहोत। तुम्ही तुरीचीही घालू शकता। जर तुम्ही तुरीची घालणार असाल तर शिजवून डाळ घालायची आहे, कारण त्याला वेळ लागतो शिजायला। इथे मी मुगाची डाळ घालणार आहे, तर मी डायरेक्ट घालते, ती लवकर शिजते। तर 1/2 वाटी मुगाची डाळ घातलेली आहे। आता आपण एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चकोल्या बनवण्यासाठी नॉर्मली चपातीसाठी जेवढा गोळा घेतो, उंडा घेतो, तेवढाच घ्यायचा आहे। आणि जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे तेवढंच पातळ लाटून घ्यायचं आहे। तुम्ही त्याला फक्त तेल लावायचं नाही आहे। तर आता चपाती व्यवस्थित लाटून झाल्यानंतर आपण त्याच्या काप करून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही आकाराचे काप करून घेऊ शकता। तर इथं मी जे रेग्युलर जसे बनवतात तसेच बनवलेले आहेत। काप करण्यासाठी इथं मी उलथनं वापरलेलं आहे, तर तुम्ही सुरी वापरू शकता। काप केल्यानंतर आता आपण हे काप उकळत्या फोडणीमध्ये टाकणार आहोत। तर फोडणी उकळल्यानंतरच ते काप टाकायचे आहेत, म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत। अशाच प्रकारे आपण एक एक करून सर्व काप टाकणार आहोत। सगळे काप एकत्र टाकायचे नाही आहेत, तर एक एक काप टाकायचा आहे त्यामध्ये, म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत। काप टाकून झाले की एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पळीने किंवा चमच्याने। हलवल्यामुळे खाली त्याचा घट्ट गोळा बनत नाही। तर सर्व चकोला घालून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण घालून 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहोत, ज्यामुळे डाळ छान शिजते। तर तयार आहेत आपल्या चकोल्या, गावरान पद्धतीच्या चुलीवरच्या चकोल्या। तर ह्या चकोल्या घरी नक्की करून बघा आणि खाताना यावरती तुपाची धार नक्की घालून बघा, खूप छान लागतात त्या। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।